कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. सोनोग्राफी मध्ये जुळी बाळ दर्शवून प्रत्यक्षात एकच बाळ आईला सोपवण्याची घटना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडण्याची तक्रार आईने केल्याने एकच खळबळ उडाली असून तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुनील घाटे यांनी दिले आहे. नमस्कार. बिरकुल नावाची महिला 18 तारखेला इथं डिलिव्हरीसाठी आलेली होती. तिची सोनोग्राफी झाली आणि नंतर सिझेर इन्फेक्शन झालं, कारण बाळाची प्रकृती पोटामध्ये नाजूक असल्याचं असं निदान सोनोग्राफीमध्ये झालं. पाणी कमी झालेलं होतं, त्यासाठी सिझेर इन्फेक्शन झालं आणि बाळ आणि आई सुखरूप होते. बाळाला काही कारणासाठी थोडा आजार झाल्यामुळं नवजात शिशुवाती दक्षता कक्षात ठेवण्यात आलेलं आहे. आई पण तिथं आहे, दोन्ही व्यवस्थित आहेत, परंतु नातेवाईकांचं आणि आईचं आणि बाकी कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की बाळाच्या आईला कोणीतरी दोन म्हणजे जुळं झालेलं आहे किंवा जुळं सोनोग्राफीत दिसलं असं सांगण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आम्ही कागदपत्राची पाहणी केलेली आहे, परंतु त्यावर भाष्य करणं आत्ता मी बरोबर नाही, कारण बाजूला चौकशी चालू आहे या प्रकरणाची. परंतु यामध्ये काही तथ्य आहे असं नाही आहे आणि त्याचे सगळे डिजिटल रेकॉर्ड असतात आपल्याकडे. ऑपरेशन केलेल्याचं डिजिटल रेकॉर्ड आहे, नंतर सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे. परंतु सोनोग्राफीचा रिपोर्ट हा लेखी लिहिलेला आहे म्हणून त्यांचं आता त्यांचे ऑब्जेक्शन काही राहू शकतात, कारण घटना त्यांच्यासाठी घडलेली असते म्हणून नातेवाईक आणि यांचा काही रोष किंवा हा मला मान्य आहे असं त्यांना वाटणं. परंतु वस्तुस्थिती विपरीत आहे, वेगळी आहे. सोनोग्राफीतल्या रिपोर्टमध्ये सिंगलच आहे. ऑपरेशनमधून जे ऑपरेटिंग केलेले डॉक्टर्स आहेत त्यांचं पण म्हणणं सिंगल आहे आणि तो रेकॉर्ड असतो, तो डिजिटल असतो, तो खोडता येत नाही किंवा काढता येत नाही, पण त्याची चौकशी होईल. मी त्यावेळेलाही म्हटलं की चौकशीत जे निष्पन्न होईल ते मी आपणाला द्यायला कधी तयार आहे, आज होईल असं म्हणून सांगितलं. सर, मुलांचे आज चौकशी चालू आहे. ते मुलाचे जे बाळ झाले, ज्यांची डिलिव्हरी झाली प्रसूती, त्यांचे मिसेस म्हणत होते की सिव्हिलमध्ये दोनदा आपण सोनोग्राफी केली असता, तर त्यांना दोनदा सांगितण्यात आलं की त्यांना जुळे बाळ आहे म्हणून. एकदा सोनोग्राफी झालेली आहे, एकच रिपोर्ट आहे. ठीक आहे सर, तुमच्या नवव्या महिन्यातच. हा, तेच नवव्या महिन्यात आधी आले, आधी नाही झालंय. ते सिव्हिलमध्ये दोनदा केले म्हणून सांगितले त्यांच्या वडिलांनी. सिव्हिलमध्ये दोनदा म्हणजे एकाच वेळेला लागोपाठ कुणी दोघा तिघांनी बघितलं असेल, दोनदा अशी नाही झाली. सर, तुमचं म्हणणं हे आहे की सोनोग्राफ मध्ये जुळा बाळा यांच्या नातेवाईकांना कळाला, नातेवाईकाला तो पेशंट सोबत आज सोडत नाही. आईला आईला वाटलं आणि आईनं ते नातेवाईक सांगितल्याशिवाय कसं कळणार, कोण सांगितलं त्यावेळी कोण होतं सोनोग्राफी. तसं काही घटलेलं नाही म्हणून ती चौकशी चालू आहे, तसं काही म्हटलंय का. नातेवाईक कसं हात आले आणि त्यांना कसं कळालं हे बघा, मी तुम्हाला म्हणूनच सांगितलं की चौकशी चालू आहे, चौकशीतनं निष्पन्न होईल. सोनोग्राफीच्या रेकॉर्ड मध्ये सिंगलच आहे. बरं, निष्पन्न झाल्यावर त्यावर ऍक्शन काय घेणार तुम्ही? निष्पन्न झाल्यावर जसं काही रिपोर्ट केलं त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेऊ. त्यात दोषी नसतील तर नाही घेणार, दोषी तर घेणार, पण तसं आढळून नाही आले. चौकशी होईल. तुमचं म्हणणं होतं की लेडीजला वाटल्याची गरोदर होती बाई, पण त्यांना तर माहित नाही सोनोग्राफ, त्यांना कळत नाही कसं वाटतं ना एखाद वेळेला आपल्याला काही असतं. नाही सर, त्यांना कळत नाही, कारण सोनोग्राफ तुम्ही सांगितल्याशिवाय किंवा आपले कर्मचारी किंवा डॉक्टर कोणी सांगेल. सिंगल असताना त्याच्यात डबल सांगायचं काय, कारण याबद्दल मला वाटतं की चर्चेपेक्षा जे काही आहे चौकशीमध्ये निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असं काही घडलेलं नाहीये. बरं, त्यांचे नातेवाईक बाहेर थांबलेत, त्यांच्याबद्दल काय चौकशी नंतर आपण त्यावर. अशोक चव्हाण भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या सुनीता श्रीनिवास बेरकुल या गरोदर होत्या, तर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी त्या प्रसूतीसाठी स्त्रीरोग प्रसूती विभागात दाखल झाल्या होत्या. तर मंगळवारी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या सोनोग्राफीची चाचणी केली असता त्यांना जुळे बाळ असल्याची माहिती देण्यात आली. त्याच दिवशी त्यांची प्रसूती देखील झाली. त्यानंतर बाळाला पुढील उपचारासाठी बालरोग विभागात ठेवण्यात आलं असे सुनीता बेरकुल यांनी सांगितलं. आणि नमस्ते, मी सायरा शेख, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अल्पसंख्याक विभाग. काल जी इथं घटना घडलेली आहे ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ती अतिशय निंदनीय अशी आहे. प्रसूती झाल्यानंतरही त्या महिलेकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलेलं नाही आहे आणि
तिला जेव्हा सांगितलं गेलं होतं आधी की तिला दोन बाळं आहेत म्हणून, सोनोग्राफी रिपोर्टमध्ये जेव्हा असं येतं की दोन बाळं आहेत आतमध्ये, जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेच्या हातामध्ये एकच बाळ दिलं जातं, दुसरं बाळ तुमचं व्यवस्थित नाही आहे म्हणून सांगितलं जातं आणि नाहीच आहे असंच परत टोलवाटोलवी झालेली आहे, तर हे योग्य नाही आहे. जे झालं आहे ते खूपच अयोग्य आहे. आणि आता त्या मातेला त्या दिवशीपासून जसं काही संघटना यायला लागलेत, वेगवेगळ्या संघटना येत आहेत, पत्रकार लोक येत आहेत, सगळ्यांनी ह्या बातमीला उचलून पकडले, तर तिथं ह्या लोकांना त्रास होतोय, सिव्हिल हॉस्पिटलवाल्यांना. तर हे जाणून बुजून त्या महिलेला टॉर्चर करणं, तिला तिथून बाहेर काढणं, असे जे काही प्रकार चालू आहेत, आत्ता आम्ही त्या महिलेला भेटण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीकडून आलो होतो. आम्ही हे सगळं पाहिलंय डोळ्यांनी. आधी आम्ही डीएनला भेटलोय, डीनला जेव्हा भेटतोय तेव्हा आम्ही ते आम्हाला सांगतायत अजून रिपोर्ट आलेला नाही आहे. रिपोर्ट अहवाल जे काही असेल आम्ही त्यांचा त्याची मागणी करतोय, अजूनपर्यंत ते आलेले नाही आहे. आता ते परत सांगतायत आम्हाला की 5-6 वाजेपर्यंत येईल म्हणून, आम्ही त्याची वाट बघतोय. रिपोर्ट आणि अहवाल आल्यानंतर जे असेल चौकशीमध्ये जे उघड होईल त्याच्यानंतर आम्ही काय करायचं आहे ते पुढे ठरवणार आहोत. पुढची दिशा आम्ही नंतर धन्यवाद. 20 फेब्रुवारी रोजी त्यांना एकाच बाळाला सोपवण्यात आलं. दुसऱ्या बाळाची चौकशी केली असता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. तर पती श्रीनिवास बेरकुल यांनी बोलताना सांगितले, या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीचे दिलावर मणियार यांना सांगितले व अधिष्ठाता सुनील घाटे यांना भेट घेऊन संबंधितांवर कार्यवाही करावी व दुसरे बाळ परत करावे, अन्यथा फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर.